बुलढाणा जिल्ह्याच्या मुख्यालय असलेल्या शासकीय इमारती फार जुन्या झाल्या असून काही इमारती जीर्ण झाल्या आहेत. पावसाळ्यात या इमारती गळत आहेत तर काही इमारतीची दुर्व्यवस्था झाली आहे. या इमारतीची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असल्याने जिल्हाधिकारी यांनी या सर्व इमारतीची पाहणी करण्याचे आदेश दिले होते. त्याच धर्तीवर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता काळ वाघे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील सर्व इमारतीची पाहणी केली व ज्या इमारतीची जीर्ण व नांदुरस्त आहेत अशा सर्व इमारतीची तातडीने दुरुस्त करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. एमसी न्यूज करता स्वप्नील देशमुख, बुलढाणा.